शिक्षण हक्क अधिनियमानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात दुर्बल व वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता मुदतवाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून सदरची मागणी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत आर टी ई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे व दाखल्यांची पूर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय या शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले होते शासकीय संप व इतर साप्ताहिक सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद राहिल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहित मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात आर टी ईच्या प्रवेश प्रक्रियेतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती आर अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही त्यामुळे दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे कठीण होणार असल्याने आर पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार कर

दीपक केसरकर यांनी सदर प्रक्रियेसाठी मुदत वाढ दिली असून त्या संदर्भात शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ नुसार दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश ऑनलाईन सोडत पाच एप्रिल रोजी काढण्यात आली होती निवड यादीतील बालकांचे प्रवेश मुदत दिनांक तेरा एप्रिल दोन हजार तेवीस ते आठ मे दोन हजार तेवीस पर्यंत होती ती मुदत वाढ दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीसपर्यंत देण्यात आली होती आत्ता मात्र कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरिता बावीस मे दोन हजार पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे या अनुषंगाने सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले ग्राह्य धरण्यात येणार आहेत असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून पाल्य व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच शालेय शिक्षण विभागाचे आभार व्यक्त केला आहे